नमस्कार शेतकरी बंधूंनो तसेच सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत आहे गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत की तुरीचे उत्पन्न उत्पन्न आपल्याला दुपटीने कसे वाढवता येईल तर त्याचविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी लागणारे खते आणि त्यानंतर आपण औषधीसुद्धा कोणते कोणते फवारणी फवारणी करायचे आणि अळीनाशक हे कोणते तुरी या पिकावर चांगले नियंत्रण करू शकते तर त्याविषयी पण सुद्धा आपण माहिती आज या व्हिडिओत पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आतापर्यंत गावाकडची माहिती हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीला नक्की दाबा तर शेतकरी बंधूंनो आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या तुरीचे जे प्लॉट आहेत तर ते फुलं लागण्यास सुरुवात झालेली आहे तर या काळात आपल्याला फुलं जास्त लागण्यासाठी ॲमिनो ॲसिड हा एक चांगल्या प्रकारचा औषध आहे तर ॲम्युनो ॲसिड कोणत्याही कंपनीच्या औषधात हा घटक असेल तर तो आपल्याला तूर या पिकावर फवारणी करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे फुलं येण्यास सुरुवात होईल आणि फुलं फुलांची अवस्था ही झाल्यानंतर फुलं जास्त लागल्यानंतर काही फुले आपले गळतीलच आणि त्यानंतर जी शेंगा भरण्याच्या अवस्था सुरुवात होईल तर त्यावेळेस आपल्याला आळी ही भरपूर प्रमाणात आपल्या या पिकावर दिसेल तर त्यासाठी आपल्याला आळी ही खूप परेशान करतील तर ती आळी आपल्याला नियंत्रण करायची आहे तर त्यासाठी मार्केटमध्ये एक नवीन औषध आलेलं आहे आणि त्याचे खूप चांगले रिजल्ट आहे तुम्ही प्रत्येक पिकावर त्याची फवारणी घेऊ शकता तर त्याचं नाव आहे लिजेंड लिजेंड हे मित्रांनो पंधरा दिवसापर्यंत आपल्या पिकावर आळी ही कंट्रोल करून ठेवू शकतो तर हा एक बायो बायोप्रोडक्ट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिजल्ट मिळाले मकावर सुद्धा त्याचे आम्ही प्रयोग केलेले आहे तर तो एक नंबरचा औषध आम्हाला वाटत आहे त्यामुळे बायोप्रोडक्ट असल्यामुळे आणि आपल्या पिकास कोणताही धोका होत नाही त्याच्यामुळे आळीनाशक हे लिजंड एक नंबर काम करू शकतो त्यामुळे तुम्ही शक्यतो लिजंडचाच फवारणी घ्यायला पाहिजे त्यानंतर तुम्ही कोरोजनसुद्धा घेऊ शकता तर शेतकरी बंधू त्यासाठी आपल्याला आता शेंगा जे आहे ते शेंगाची साईज आणि शेंगातील ते जाण्याची साईज आहे ते आपल्याला वाढवायची आहे तर त्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट किंवा तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खताची प्रति पंप हे शंभर ग्रामापेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त आपण शंभर ग्रॅम घेऊन फवारणी घेऊ शकता आणि त्यासोबतच ती जर फवारणी घेतली आपण तर आपल्या जे दाण्यांची साईज आहे आणि शेंगाची साईज आहे ती चांगल्या प्रकारे वाढेल आणि त्यामुळे आपल्याला या पिकाचं उत्पन्न भरपूर मिळेल म्हणजे दुप्पटच होईल आणि शेतकरी बंधूंनो त्यानंतर आपल्याला आता तुरीची जी हाईट आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आहे तर यावर आपल्याला लिओसिन किंवा चमत्कार सारख्या औषधांची फवारणी घ्यावी लागेल तर स्वस्त्यात मस्त म्हणजे लिओसिन लिओसिन आपण लिओसिनची फवारणी घेऊ शकता ती दोन मिली किंवा तीन मिली आपण प्रति पंपाला घेऊ शकता पंधरा लिटरचा पंप असला पाहिजे तर लिओसिनची फवारणी केल्यामुळे आपली तुरी या पिकाची हाईट कंट्रोलमध्ये राहील आणि चांगल्या प्रकारे आपल्याला फळधारणा फुले धारणा त्याबरोबरच फळ फांद्या फूल फांद्या चांगल्या प्रकारे वाढेल आणि आपल्याला तूर या पिकाचे उत्पन्न दुप्पट मिळेल तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर ही माहिती समजली असेल आणि आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतकं शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचं सुद्धा तूर या पिकाचे उत्पन्न दुप्पट होईल तर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आतापर्यंत तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि आतापर्यंत जर गावाकडची माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीला नक्की दाबा